बातमी आहे कल्याण मधून। सण मुसलमानांचा मात्र बंधन हिंदूंना। कल्याण मध्ये दुर्गाळी देवीचं दर्शन हे हिंदूंसाठी बंद करण्यात आलेलं आहे। परिसरामध्ये शिवसेना शिवबाठाने आंदोलन केलंय। कल्याण मधील दुर्गाळी देवीचं दर्शन हिंदूंसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेना तसेच शिवबाठाने तिथे आंदोलन केलेलं आहे। आज बकरी ईद आहे। बकरी ईदच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण देखील होत आहे, मात्र यामुळे हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी बंधन घातलं गेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कुणाल, आज बकरी ईद आहे। बकरी ईदच्या निमित्ताने ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण होत आहे, मात्र कल्याण मधील दुर्गाळी देवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी हिंदूंना बंदी घालण्यात आली आहे, यामुळे शिवसेना शिवबाटा आंदोलन देखील करते, काय माहिती आहे या संदर्भात? जानवी, आज बकरी ईद आहे आणि या बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावरती दरवर्षी आरती होत असते आणि या दुर्गाडी किल्ल्यावरती पार्टी होणे यासाठी निषेध देखील होत असतो आणि 1986 पासून याच दुर्गाडी किल्ल्यावरती बकरी ईद निमित्त घंटानाद आंदोलन देखील होत आलेलं आहे आणि याच निमित्ताने शिवबाटा गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे दुर्गाडी किल्ल्यावर जात होते, मात्र चौकामध्ये दोन्ही गट आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मात्र 1996 पासूनची जी काही परंपरा, म्हणजे आनंद दिघे यांनी चालू केलेली परंपरा, ही टिकवण्यासाठीच हे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र आता दोन गट पडल्यामुळे आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या आंदोलनादरम्यान शिवबाठा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते, पाहूयात। निश्चितपणे दुर्गाडी आणि मलंगडासाठी न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। जे हिरव्या झेंड्याखाली दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही, त्यांचा आम्ही निषेध करतो। दिघे साहेबांची इच्छा होती की हे हा बंदी हुकूम रद्द व्हावा, परंतु आस्था कायच झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, जे कित्येक वर्ष ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला, परिपत्रक काढलं, हे अतिशय दुर्दैव आहे। हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो।